हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील आपले पुणे भाजपचे अध्यक्ष जगदीशजी मुळीक आमदार माधुरीताई मिसाळ आमदार सिद्धार्थजी शिरोळे आमदार सुनीलजी कांबळे गणेशजी बिडकर हेमंतजी रासने योगेशजी मुळीक योगेशजी टिळेकर त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आपले भीमरावांना तापकीर संजय काका पाटील बापूजी पठारे श्रीनाथजी भीमाले, आपले आयुक्त विक्रम कुमार मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी अधिकारी आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो आज खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पुणे शहरातील अतिशय महत्त्वाच्या विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन आपण करतो आहे इथे येण्यापूर्वी आम्ही जो नव्यानेच तयार झाला आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उडान पूल त्या पुलाचं विधिवत उद्घाटन आम्ही करून आलो आणि मला अतिशय आनंद आहे आणि मी योगेशजी तुमचं मनापासून अभिनंदन करेन की तुम्ही स्टँडिंग कमिटी चेअरमन असताना हा पूल बांधला आणि त्याही पेक्षा अभिनंदन या करता करेन की याचं नाव हो। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उडान पूल आपण ठेवलं देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था अशा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने हा उडान पूल या ठिकाणी आज त्याचं उद्घाटन झालं आहे माननीय मुख्यमंत्री देखील या ठिकाणी येणार होते पण काही महत्त्वाच्या कामाने ते येऊ शकले नाहीत पण त्यांनी या कार्यक्रमाला पूर्ण शुभेच्छा आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्याचसोबत भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या नावाने जे नवे मेडिकल कॉलेज या ठिकाणी त्याची इमारत जी होते त्याचे भूमिपूजन आपण आहे पुणे महानगरपालिकेचं खरोखर मी अभिनंदन करेन की एक अतिशय चांगला निर्णय हा पुणे महानगरपालिकेने घेतला आणि रेकॉर्ड काळामध्ये या मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव तयार करून तो केंद्र सरकार आणि एन एम सी कडनं मंजूर करून आणण्याचं काम हे त्यावेळी पुणे महानगरपालिकेने केलं आणि मला आठवतं की तेव्हाचे आपले महापौर मुरली अण्णा त्यानंतर सगळेच आपले प्रमुख लोक गणेशजी असतील किंवा आपले स्टँडिंग कमिटी चेअरमन असतील हे सगळे दिल्लीला आले होते आम्ही त्यावेळेस मिनिस्टरला भेटायला गेलो होतो आणि अतिशय तात्काळ त्याला मान्यता ही केंद्र सरकारने त्या ठिकाणी दिली यासोबत एक अतिशय महत्त्वाची कोंडी दूर करण्याचं काम की आपण पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर पाच किलोमीटरचा हा विस्तारित रस्ता तयार करून आणि त्याचं आपण डिझाईन पाहिलं असेल अतिशय आयकॉनिक अशा प्रकारचं डिझाईन हे त्या ठिकाणी तयार केलेलं आहे तो रस्ता देखील आपण करतो आहे पिण्याच्या पाण्याची योजना कारण आपला जो नवीन भाग समाविष्ट झाला आहे तिथले पिण्याच्या पाण्याची योजना देखील आपण करतो आहे ही सगळी कामं मला असं वाटतं अतिशय महत्त्वाची आहेत आणि गेल्या पाच सात वर्षामध्ये विशेषतः पुणे महानगरपालिकेने या पुणे शहराच्या विकासाकरता खूप मोठ्या प्रमाणात काम केलं आणि त्याचसोबत जेव्हा पुणे महानगरपालिकेसोबत राज्यामध्ये देखील आपलं सरकार होतं पुण्याच्या विकासाकरता अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी या आपल्या सरकारच्या काळात आपण केल्या सगळ्यात महत्त्वाचं काही केलं असेल तर अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला पुण्याचा विकास आराखडा हा आपण त्या काळामध्ये मंजूर केला आणि पुण्याच्या विकासाचा मार्ग आपण मोकळा केला त्यासोबत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादानं आपण पुण्याच्या मेट्रोला गती दिली त्याचा एक टप्पा उद्घाटित झाला दुसरा टप्पा होतो आहे आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये मेट्रोचं जे जाळं आपण पुण्यामध्ये तयार करतो आहे त्याच्यामुळे पुण्याच्या एकूण वाहतुकीला त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि वाहतुकीची कोंडी कमी करण्याचं काम हे येत्या काळामध्ये या मेट्रोमुळे होणार आहे आता मेट्रोचे वाढीव टप्पे देखील आपण या ठिकाणी तयार केलेले आहेत शिवाजीनगरपासून पुढे मेट्रो आपल्याला न्यायची आहे मला असं वाटतं की शिवाजीनगर रिंजवडी जी मेट्रो वेग आहे तिला पुढे नेण्याचंही देखील आपल्याला काम करायचं आहे वेगवेगळे जे काही टप्पे आपले आहेत या सगळ्या टप्प्यांचं काम हे आता येत्या काळामध्ये निश्चितपणे राज्य सरकारकडे त्याचेही प्रस्ताव आलेले आहेत आणि त्याचं एकदा मार्गांचं इंटिग्रेशन झालं की राज्य सरकार त्याही प्रस्तावांना मान्यता देईल आणि या मेट्रोचं जे जाळं आहे त्याचं मोठ्या प्रमाणात आपण विस्तारीकरण हे येत्या काळामध्ये निश्चितपणे करणार आहोत मला याही गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की पुण्यामध्ये मागच्या काळात पी एम पी एलच्या माध्यमातनं पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल या ठिकाणी अतिशय चांगली बस सेवा देण्याचा प्रयत्न आपण सुरू केला आणि आज पुणे हे एक असं शहर आहे की देशामध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रिक आणि सी एन जी म्हणजे नॉन फॉसिल फ्युएलवर चालणारी फ्लीट ही देशातली सगळ्यात मोठी फ्लीट ही आपल्या पुणे महानगरपालिकेकडे आहे आणि आपल्याला कल्पना आहे की अतिशय चांगल्या इलेक्ट्रिक बसेस आपण घेतल्या आणि त्यावेळेस मी असं सांगितलं होतं की इलेक्ट्रिक बसेस घ्यायच्या आहेत त्या एसी बसेस घ्यायच्या आहेत पण त्या घेत असताना आपल्या ज्या नॉन ए सी डिझेलच्या बसेस आहेत त्यापेक्षा एक रुपयाही जास्त तिकीटाचा दर असणार नाही आणि तेच आपण या ठिकाणी करून दाखवलं पुणेकरांना ए सी आवाज न करणाऱ्या अतिशय छान चालणाऱ्या कुठलंही प्रदूषण न पसरवणाऱ्या बसेस या आपण त्या ठिकाणी दिल्या आणि त्यातनं मला असं वाटतं की खूप चांगल्या प्रकारे आपण ते काम करू शकलो मध्यंतरीच्या काळात हेमंतजींनी एक नवीन संकल्पना आणली आणि दहा रुपयामध्ये बसच्या प्रवासाची एक चांगली संकल्पना या ठिकाणी आली मला असं वाटतं की हे जे सगळं काम गेल्या काळामध्ये झालेलं आपण बघितलं पुण्याचं चित्र बदलण्याचं काम आपण केलं आज नदी शुद्धीकरणाचा प्रोजेक्ट सुरू झालेला आहे आणि मुळामुठासारख्या आपल्या ज्या खरं म्हणजे जी आपली ओळख आहे त्या आपली नदी आपली ही अविरत वाहिली पाहिजे आणि ती निर्मल वाहिली पाहिजे नुसती अविरत वाहून चालणार नाही अविरत वाहत असताना गटारीचं पाणी जर अविरत वाहत राहिलं तर त्या नदीला जे काही पावित्र्य आहे ते आपलं त्याचं भंग होतं आणि म्हणून ते अविरतही राहिलं पाहिजे आणि निर्मलही राहिलं पाहिजे याकरता आता एक मोठं काम हातामध्ये घेतलं आणि जायकाच्या माध्यमातून त्याला फंडिंग देखील मिळालं माननीय पंतप्रधानांनी त्याचं भूमिपूजन केलं आणि मला विश्वास आहे की येत्या काही वर्षांमध्ये आपल्याला अतिशय अविरत आणि निर्मल वाहणाऱ्या नदीच्या किनारी वसलेलं पुणं असा जो एकेकाळचा पुण्याचा इतिहास होता तर पुन्हा या ठिकाणी अस्तित्वात आणण्याचं काम आपण करू पुण्यामध्ये ट्वेंटी फोर बाय सेवनची योजना आहे आज अत्यंत वेगानं तिचं चा काम चाललेलं आहे काही झोनचं काम पूर्ण झालेलं आहे लवकरच बाकी ठिकाणचं काम देखील पूर्ण होईल आणि या माध्यमातून पुण्यामध्ये पाण्याचा प्रश्न जो आहे हा मोठ्या प्रमाणात निकाली तर निघेलच पण अनअकाऊंटेड पाणी जे आहे ते देखील अकाउंट फॉर होईल त्यातनं शाश्वत प्रेशरनी आणि योग्य प्रकारे लोकांना पाणी देण्याचं काम हे पुणे महानगरपालिका करेल आणि मला असं वाटतं की त्यातनं एक शाश्वत विकासाच्या दृष्टीनं जी काही वाटचाल आपली चालली आहे आज रिवरफ्रंटचं काम अतिशय वेगानं चाललेलं आहे की ज्या माध्यमातनं मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये आपल्या या रिवरफ्रंटच्या कामानंतर एक सुंदर अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल आणि लोकांना देखील त्याचा एक मोठा फायदा होईल एक पर्यटकांकरता आकर्षणाचं केंद्र म्हणून हा रिवरफ्रंट फ्रंट त्या ठिकाणी असणार आहे की ज्यातनं येणारा व्यक्ती हा निश्चितपणे जसं आज अहमदाबादला गेल्यानंतर म्हणजे अगदी जपानचे प्राईम मिनिस्टर अहमदाबादला गेले तरी देखील ते काय पाहायला गेले रिवरफ्रंट फ्रंट पाहायला गेले तशाच प्रकारचा रिवरफ्रंट हा आता आपल्या पुण्यामध्ये आपण तयार करतो आहे ही मला अतिशय अभिमानाची गोष्ट वाटते आणि हे सगळं करत असताना पुण्यामधले जे काही मूलभूत प्रश्न आहेत मग ते पेठांमधले सहा मीटर रस्त्यांवरच्या ड्रीडव्हलपमेंटचे प्रश्न असतील किंवा एस आर एचे आपले जे काही हाईटचे प्रश्न असतील हे सगळे प्रश्न हळूहळू आपण मार्गी लावलेले आहेत मध्यंतरीच्या काळात ते मार्गी लागण्याचं काही कारणच नव्हतं त्यामुळे म्हणजे आपल्याला सांगायला सांगायचं कारणच नाही आहे की दोन अडीच वर्ष पुण्याच्या प्रश्नांचं काय झालं हे मी आपल्याला सांगण्याची गरज नाही पण आता काळजी करायचं कारण नाही आहे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि मी आम्ही दोघांनीही पुण्याचे प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याचं काम सुरू केलेलं आहे त्यामुळे आता एस आर एलाही गती देऊन आणि त्यातले जे काही थोडे बहुत प्रश्न माधुरीताई जे तुम्ही सातत्याने मांडता ते सगळे प्रश्न येत्या काळामध्ये आपण मार्गी लावणार आहोत एस आर असेल माडा असेल यालाही पुण्यामध्ये वेगानं चालना द्यायची आणि एक चांगला विकास हा या ठिकाणी घडवायचा असा प्रयत्न आपला आहे हे सगळं करत असताना मध्यंतरीच्या काळामध्ये दादा आपण सगळे आम्हाला भेटला होतात आणि एक पुण्याचं प्रपोजल देखील आपण आम्हाला दिलेलं आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ सातशे कोटी रुपये आपण प्रोटेक्शन वॉल करता मागितलेले आहेत नाल्याच्यामुळे जे काही फ्लडिंग होतं जवळजवळ मला असं वाटतं अठ्ठावीस वॉर्डांमध्ये मोठ्या प्रमाणात दरवर्षी फ्लडिंग होतं आणि म्हणून त्याकरता तुम्ही सातशे कोटी रुपयाचा प्रस्ताव दिलेला आहे त्याचप्रमाणे योगेजी आपलं एक कात्रस कोंडवा रोडच्या तुमच्या लँड ॲक्विशनचा प्रस्ताव तुम्ही जवळजवळ दोनशे अडुसष्ट कोटी रुपयाचा दिलेला आहे आणि यासोबत जवळजवळ मला असं वाटतं की एक हजार बाराशे कोटी रुपयाचे दादा तुम्ही जसं सांगितलं तसे नवीन उडान पूल असतील त्याच्यामध्ये अंडरपासेस असतील त्याच्यामध्ये ग्रेड सेपरेटर असतील असे जवळजवळ दोन हजार कोटी रुपयाचे प्रस्ताव हे राज्य सरकारकडे अरे मी घोषणाच नाही केली प्रस्ताव तुम्ही दिले आहेत म्हटलं आम्ही मान्य केले आहेत असे दोन हजार कोटी रुपयाचे प्रस्ताव हे राज्य सरकारकडे आता आपले आलेले आहेत आणि याच्यामध्ये आपली जी योजना आहे त्या योजनेच्या अंतर्गत साठ टक्के राज्य सरकारने द्यायचे आणि चाळीस टक्के हे महानगरपालिकेने खर्च करायचे मी आत्ताच माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनीही त्याला मान्यता दिलेली आहे त्यामुळे हे जे काही दोन हजार कोटी रुपयाचे आपले प्रस्ताव आहेत हे आपल्याला एका वर्षात ते पैसे लागणार नाही आहेत आपल्याला ते काम करायलाही तीन वर्ष लागणार आहेत पण पुढच्या तीन वर्षामध्ये आमचा जो हिस्सा आहे सरकारचा तो आम्ही तुम्हाला देऊ याच वर्षी तुमचे सगळे कामं सुरू होतील एवढे पैसे आम्ही तुम्हाला देऊ जेणेकरून ही जी कामं आहेत ज्यातनं पुण्याचं एकतर फ्लडिंगचा प्रश्न संपणार आहे दुसरीकडे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचे प्रश्न संपणार आहेत तर ते प्रश्न देखील पुण्याचे सोडवण्याच्या दृष्टीने राज्य सरकार पुढाकार घेईल त्यामुळे आयुक्तांना माझी सूचना असेल की आता वेगाने ही सगळी कामं आपण हातामध्ये घ्यावी आणि त्या संदर्भात त्याचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल जे आहे ते लवकरात लवकर आम्ही तुम्हाला पाठवू आणि या माध्यमातनं हा जो काही एक आपल्याला प्रगतिशील अशा प्रकारचं पुणे तयार करायचं आहे ते काम देखील आपण करणार आहोत येत्या काळामध्ये विशेषतः पुण्याचा जो आ, आउटर रिंग रोड आहे जो खऱ्या अर्थानं पुण्याच्या ट्रॅफिकचा आणि पुण्याच्या आसपासचा ट्रॅफिकचा प्रश्न संपवणार आहे या आउटर रिंग रोडचं काम देखील आता आम्ही वेगाने हातामध्ये घेतो आहोत याच्या लँड ॲक्विशन करता देखील मोठ्या प्रमाणात पैसा लागणार आहे म्हणजे याच्या लँड ॲक्विशनच कदाचित दहा ते पंधरा हजार कोटी रुपये नुसत्या लँड ॲक्विशनला लागतील पण तरी देखील मुख्यमंत्र्यांनी आणि मी हा निर्णय केला की के आपण हे केलं पाहिजे कारण पुण्याची सगळी पुढची ग्रोथ ही या आउटर रिंग रोडवरच त्या ठिकाणी डिपेंडंट आहे आणि हा आउटर रिंग रोड झाला तर तो पुण्याचा एक इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणून तयार होणार आहे आज हा एकटा आउटर रिंग रोड पुण्यामध्ये अडीच लाख कोटी रुपयाची व्हॅल्यू तयार करणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येईल त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार तयार होतील त्यामुळे पुढच्या दहा वीस वर्षाची अर्थव्यवस्था इकॉनॉमी ही ड्राईव्ह करण्याचं काम हे हा जो काही आउट हा जो रिंग रोड आहे रिंग रोडच्या माध्यमातून होणार आहे आणि यासोबत एक पुणे जिल्हा जो आपला आहे हा एक प्रकारे पुणे जिल्हा हा आपला मॅन्युफॅक्चरिंग हब आहे हा आपला आय टी हब आहे आय टी आणि मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रामध्ये आणि इनोव्हेशनच्या क्षेत्रामध्ये पुण्याने अतिशय चांगली कामगिरी केली आहे पण आपण पाहतो आहे आज बंगलोरसारखं शहर जे आय टीचं माहेरघर झालं पण आता नव्याने बंगलोरमध्ये इन्व्हेस्टमेंट पाहिजे त्या प्रमाणात जात नाही आहे याचं काय कारण आहे तर त्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात कंजेशन झालं आहे त्यामुळे पुण्याचं कंजेशन जर आपण दूर केलं आणि पुण्यामध्ये जर आपण इन्फ्रास्ट्रक्चर अधिकचं तयार केलं तर मला विश्वास आहे की जशी एक अतिशय चांगली इकोसिस्टीम आज बंगलोरमध्ये आपल्याला तयार झालेली दिसते आहे त्याहीपेक्षा चांगली इकोसिस्टीम ही आपण पुण्यामध्ये तयार करू शकतो आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आय टीचं क्षेत्र असेल इनोव्हेशनचं क्षेत्र असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंगचं क्षेत्र असेल यामध्ये नव्याने जॉब क्रिएशन हे आपण पुढच्या काळामध्ये करू शकतो हे करत असताना आजच आमची पोलिसांची क्राईम कॉन्फरन्स देखील त्या ठिकाणी झाली आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट मी अतिशय स्पष्टपणे आमचे पुणे पोलीस असतील पिंपरी चिंचवड आयुक्तालय असेल किंवा पुणे ग्रामीण असेल यांना एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली आहे की उद्योगांना जर कोणी त्रास देत असेल तर तो कुठल्या गटाचा आहे कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे काही विचार न करता अशा प्रत्येकावर कारवाई करा त्याच्या मुसक्या बांधा त्याला जेलमध्ये टाका <laughs> आज दुर्दैवाने मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की आपल्याकडे इन्व्हेस्टर यायला तयार आहेत पण कुठेतरी एक ब्लॅकमेलर्सची इकोसिस्टीम तयार झाली आहे हे ब्लॅकमेलर्स मोठ्या प्रमाणात आज उद्योजकांना त्रास देत आहेत हे ब्लॅकमेलर्स मोठ्या प्रमाणात वसुली करतायत काही फेक माथाडी ज्यांच्याकडे लायसन्सेसच नाही आहेत त्यांच्या नावाने त्या ठिकाणी फेक माथाडीच्या नावाने त्या ठिकाणी वसुली करतायत काही लोक आम्हालाच कंत्राट द्या आणि आम्ही म्हणू त्याच रेटला द्या आणि आम्ही काम करणारच नाही दुसऱ्याकडनं काम करून घ्या हे जे काही मानसिकता तयार झाली आहे ही पूर्णपणे याचं कंबरड मोडून काढण्याचं काम आता येत्या काळामध्ये करायचं आहे मला इतकं दुःख झालं आज मी इन्व्हेस्टरचं नाव सांगणार नाही पण एक इन्व्हेस्टर मला आज दुपारी भेटले ते म्हणाले साधारण वर्षभरापूर्वी आम्ही सहा हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करायचं ठरवलं था होतं परंतु ज्या प्रकारच्या धमक्या आम्हाला मिळाल्या आणि ज्या प्रकारे वसुलीचे आम्हाला त्या ठिकाणी संदेश मिळाले त्यानंतर ते संपूर्ण सहा हजार कोटीचं इन्व्हेस्टमेंट आम्ही कर्नाटकात घेऊन गेलो ही जर अवस्था आपल्याकडे होणार असेल तर उद्याच्या काळामध्ये आपल्या मुलांच्या हाताला काम मिळणार नाही आणि म्हणून काय वाटेल ते झालं तरी अशा प्रकारची प्रवृत्ती ठेचूनच काढली पाहिजे आणि म्हणून या संदर्भात अतिशय कडक मेसेज आज पोलिसांना मी दिला आहे आणि पोलिस जर कारवाई करणार नाही तर त्या पोलिसांना कारवाईला सामोरं जावं लागेल अशा प्रकारचा कडक संदेश आज या निमित्ताने दिला आहे मला विश्वास आहे कारण आता खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टर्स आपल्याकडे येत आहेत आणि ही जी काही एक आ, मला असं वाटतं ह्युमन रिसोर्सची खाण आपला पुणे जिल्हा आहे यामुळे इथे मोठ्या प्रमाणात ते आकृष्ट होतात आणि इथे जर आपण औद्योगिक वातावरण चांगल्या प्रकारे ठेवू शकलो नाही आणि माझ्या सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनाही विनंती आहे की या ठिकाणी उद्योगामध्ये राजकारण आणू नका आणि उद्योगामध्ये त्या ठिकाणी बघा जे आपले कामगार आहेत त्या कामगारांना प्रोटेक्शन मिळालंच पाहिजे पण कामगारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर कोणी राजकीय नेता स्वतःचं घर भरण्याचं काम करणार असेल तर मी ते सहन करणार नाही त्या राजकीय नेत्यावरही नेत्या कारवाई केल्याशिवाय राहणार नाही आपल्याला <laughs> आता हे अतिशय स्पष्ट संदेश हा या माध्यमातून गेला पाहिजे आणि त्या दृष्टीनं येत्या काळामध्ये निश्चितपणे मला विश्वास आहे की जसं मुंबई हे आपलं ग्रोथ इंजिन आहे तसं पुणे आपलं दुसरं ग्रोथ इंजिन आहे हे दुसरं ग्रोथ इंजिन दुप्पट वेगानं दुप्पट क्षमतेनं या ठिकाणी धावलं पाहिजे या दृष्टीनं राज्य सरकार निश्चितपणे त्याच्याकडे लक्ष देईल मी पुन्हा एकदा पुणे महानगरपालिकेचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो योगेशजी तुमचं देखील अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे चांगलं काम आपण करत राहावं आणि आपले मुख्यमंत्री आणि मी आणि आमचे चंद्रकांत दादा आम्ही सगळे आपल्या पाठीशी भक्कमपणे उभं राहू एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र